प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरासाठी युती सरकारच्या काळात 25 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. मात्र राज्याच्या सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे सरकारने या योजनेच्या कामाला स्थगिती दिल्याने वरणगावकर हक्काच्या पाण्यापासून वंचित आहेत. तहानलेल्या वरणगावकरांनी मंगळवारी दुपारी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत ठाकरे सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला. या राज्यातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, फडणवीस सरकारचं, महाजन साहेबांचं हे सरकार बदललं आणि राजकीय आक्षापोटी 25 कोटी देवेंद्र भवनी इथं मंजूर करून द्या. वरणगावकरांना 24/7 अशा प्रकारची योजना आहे. त्या योजनेचं पाणी यांनी थांबवलं. महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मी भेटले वारंवार की या योजनेच्या कामाला सुरुवात करा. 8 दिवसावर लोकांना पाणी मिळते. या सरकारनं राजकीय आक्षापोटी या वरणगावकरांचं पिण्याचं पाणी लांबवलेलं आहे. याचा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 25 कोटी रुपयांची 24/7 पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली होती. 13 सप्टेंबर 2019 रोजी या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळून प्रस्तावही तयार झाला होता. नगर परिषदेच्या माध्यमातून ही योजना वर्षभरात कार्यान्वित करण्यात येणार होती. या योजनेच्या माध्यमातून वरणगावकरांना 24 तास मुबलक पाणी मिळणार होते. परंतु राज्यात सत्ता बदलली आणि या योजनेला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे वरणगावकर हक्काच्या पाण्यापासून वंचित असून त्यामुळे वरणगावकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. वरणगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत सुरेश महाले, इंडिया अपटेक न्यूज मराठी. कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है. आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन. पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है. खांडे सेंटर